सुप्रसिद्ध लेखक समाजसेवक डॉ अनिल अवचट यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं ते सत्याहत्तर वर्षांचे होते गेले काही दिवस ते आजारी होते औचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यात ओतूर इथे झाला महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक चळवळीत भाग घेतला एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये त्यांचं पहिलं पुस्तक पूर्णिया प्रसिद्ध झालं तेव्हापासून अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यांनी लिखाण केलं मजूर दलित भटक्या जमाती देह विक्री करणाऱ्या महिला यांच्या प्रश्नांविषयी अवचट यांनी विपुल लेखन केलं आहे आतापर्यंत त्यांची बावीस पुस्तकं प्रकाशित झाली आहेत राज्य तसंच देश पातळीवर त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे लिखाणाप्रमाणेच त्यांचं सामाजिक कार्यही बहुआयामी आहे पुण्यात मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची त्यांनी स्थापना केली व्यसनमुक्तीसाठी त्यांनी शोधलेली पद्धत जगभरातल्या अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते औचट यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी डॉक्टर औचट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे औचट यांनी व्यसनमुक्ती मानसिक आरोग्य या क्षेत्रात संस्थात्मक आणि भरीव योगदान दिलं आहे त्यांचं चौफेर लेखन आणि साहित्यकृती तसंच सामाजिक कार्य पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औचट यांना श्रद्धांजली वाहिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर औचट यांना श्रद्धांजली वाहिली आहे बहुआयामी जीवन समरसून जगणाऱ्या हरहुन्नरी डॉ अनिल औचट यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी झाली आहे असं पवार यांनी म्हटलं आहे तळागाळातल्या लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या खऱ्याखुऱ्या संवेदनशील लेखकाला आपण मोकलो आहोत अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अवचट यांना श्रद्धांजली वाहिली आहे